नमस्कार, मी अमृता. नमस्ते मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या व्लॉगिंगला आणि आजच्या दिवसाला पण सुरुवात झालेली आहे. खरं तर व्लॉगिंगला सुरुवात करायला दुपार झालेली आहे आणि दुपारची जेवणाची गडबड तर सुरूच आहे. आणि वेगवेगळे व्लॉग तुमच्या समोर आणते कारण तुमच्याशी कनेक्टेड राहायचं आहे. नमस्ते कोकण परिवार जो आहे तो मोठा करायचा आहे, त्यासाठीचा सगळा प्रयत्न चालू आहे. आणि आज जर कोकणात बघितलं ना तर फार उन्हाळा जाणवतोय. अंगाची अगदी लाही लाही होते असं वातावरण आहे. आत्ताचा एप्रिल महिना आहे, अजून मे महिना यायचा आहे, असे 2 महिने आपल्याला उन्हाळ्यामध्ये काढायचे आहेत. तर ठीक आहे, पण तरी पण संध्याकाळचा वगैरे थोडासा गारवा जाणवतो. अशा प्रकारचं काहीसं वातावरण आहे कोकणातलं आणि अशा या वातावरणामध्ये आम्हाला कोकणामध्ये राहायला मिळतंय आणि कोकणात काही गोष्टी आहेत त्या तुमच्याशी शेअर पण करायला मिळतात. तर चला, आपल्या ब्लॉगला तर सुरुवात झालेली आहे आणि बघूया आजचा दिवस कसा असेल ते. चला, मग दुपारची सगळी कामं तर आवरली आहेत, म्हणजे जेवण वगैरे झालेलं आहे, बाकी सगळं आवरून झालेलं आहे. पण आज आपल्याकडे संध्याकाळी पाहुणे येणार आहेत, म्हणजे आत्या आणि मामा येणार आहेत. मामाच्या मुलग्याचं लग्न आहे तर पत्रिका घेऊन येणारच आहे तो. आणि काल मम्मीचा फोन आला होता, ती म्हणाली की मामा येईल म्हणून. तर मला वाटते 3:30-4 वाजेपर्यंत येतील. आता सगळं आवरलेलं आहे, त्यांची वाट बघूया आणि बघूया त्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता वगैरे संध्याकाळी करता येतोय का ते. कारण नाश्ता करून तर पाठवायला बसला गेला आपल्याला पाहुणे येणार आहेत. तर बरेच वर्षानंतर माझा मामा आलाय आणि आत्या आले. खरं तर मंदारच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल, पण इंट्रोड्यूस करता आलं नव्हतं. आणि आत्ता मामाच्या मुलग्याचं लग्न आहे तर पत्रिका देण्यासाठी आले दोघं पण. मुंबईला असतात आणि मामा व्हिडिओ बघतोस ना? बघतोस. कसे वाटतात? छान वाटतात. कारण जेव्हा व्हिडिओ बघतो तेव्हा तो मला रिप्लाय देतो आणि ठीक आहे, माझ्या परीने मी करत असते. तर दोघं जण आले तर खूप छान वाटतंय. आणि मे महिन्यामध्ये लग्न आहे तर लग्नाला जायचंच आहे. आणि तेच आजी आजोबा आले, कसं वाटतंय तुला? अरे कसं वाटतंय? ठीक आहे, पण बरं वाटलं तुम्ही दोघं पण आलात. राहायला असतं तर आणखीन बरं वाटतं. राहणार नाहीये, घरी जाणार आहे, मुंडला जाणार आहे. आत्या हा माझा मामा आहे आणि ती माझी आत्या आहे. माझी आत्या माझ्या मामाला दिलेलं आहे असं रिलेशन आहे. तर चला, आता आलेत आणि आताच त्यांच्या नाश्ता पण करून झालाय. आता पत्रिका देतील आणि मग राहायला सांगतोय. मग राहत नाहीये, जाणार आहेत, काय करायचं. बिल्डिंग मोठी नाही. तर आत्ता नुकतेच मामा आणि आत्या गेले, म्हणजे बराच वेळ होते. जवळजवळ 4 वाजता आले होते, आता जवळजवळ 5:30 वाजलेत. आणि जरा बरं वाटलं, कोणीतरी असं माहेरचं येऊन गेल्यानंतर बरंच वाटतं, तर छान वाटतंय. आणि पत्रिका देऊन गेलेत तर मे महिन्यामध्ये लग्न आहे तर लग्नाला जाणं होईलच. आणि आत्ता थोडा निवांत वेळ मिळाला आहे तर मिस्टरांसोबत बसले गप्पा मारत. पाहुणे आले होते ना, हां, मग पाहुण्यांसोबत ते पण गप्पा मारत होते. तर असं संध्याकाळचा वेळ तर निघून गेलेला आहे. मस्तपैकी शिरा केला होता गोड आणि नंतर मग चहा आणि पाहुण्यांचा पाहुणचहा करून झालाय. आत्ता संध्याकाळ झालेली आहे तर बघूया आता संध्याकाळी अजून काय कामं आहेत का आणि काय काय करायचं ते.
मगाशी जरा दोघ जण बसलो होतो, पण आता पाणी आलंय तर इकडे तुम्ही बघू शकता मिस्टरांनी झाडांना पाणी घालून झालंय मला वाटते. आणि घरासमोरची जी जागा आहे ना, तर तिथून सारख्या गाड्या येतात आणि ये जा असते, त्यामुळे धुरळा उडतो. तर तिथे पाणी शिंपडतात म्हणजे जरा धुरळा बसतो. बऱ्याचदा बाबाच हे काम करतात, कधी कधी मी पण करते, पण आज यांनी घेतलंय करायला. मस्तपैकी संध्याकाळच्या वेळेत आलंय पाणी. चला, पाहुणे तरी येऊन गेलेत, संध्याकाळ पण होऊन गेलेली आहे, संध्याकाळची बरीचशी कामं आवरलेली आहेत. आणि आत्ता महत्त्वाचं आहे ते म्हणजे जेवण करायचं आहे. आणि आज मंगळवार आहे, त्यामुळे काहीतरी शाकाहारी जेवण होईल. तर चला बघूया काय काय भाज्या करायच्या आहेत. भाकरी तर असणारच आहे. जेवणाला सुरुवात करूया. जेवणामध्ये पदार्थ बघा, आज बेसन पोळी तर केलेली आहे, इकडे एक ऊताचं पिठलं पण फोडणीला दिलेलं आहे, आणि इकडे आपली पालेभाजी पण तयार होते. तीन तीन भाज्या आहेत, प्रत्येकाच्या आवडीनुसार भाज्या केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आता रात्रीचं जेवण थोड्या वेळात तयार होईल. चला, आता नुकतीच आमची सगळ्यांची जेवण आवरलेत. आणि आज मंगळवार होता, तर तुम्ही बघितलं असेल की सगळे शाकाहारी पदार्थ होते. आजच्या दिवसभरात बाहेर कुठे जाणार झालं नाही, परंतु पाहुणे मात्र येऊन गेले, मामा आणि आत्ते आले होते, तर खूप मस्त वाटलं. आणि आजचा दिवस खूप छान गेला, मजेत गेला. तर असा होता माझा आजचा दिवस. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, काही कमेंट असतील तर नक्की कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.